यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. ओबीसी आरक्षणासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज दिल्लीमध्ये जाऊन गाठीभेटी घेणार असल्याचं कळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर भुजबळ आज दिल्लीला रवाना होणार आहेत. ते दिल्लीतील वरिष्ठ कायदेतज्ञांशी चर्चा करणार असल्याचं कळत आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा रद्द झाल्यानंतर भुजबळ यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर राज्य सरकारसमोर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाचा पेस निर्माण झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, काल जो सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला परवा, त्याच्यानंतर छगन भुजबळांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्वाचा, काही तोडगा निघू शकतो का यामध्ये? काही तांत्रिक अडचणींमुळे राजू सोनावणे यांचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर सुप्रीम कोर्टानं अध्यादेश रद्द केल्यानंतर छगन भुजबळ यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्वाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.